रेशनची धान्य पोत्यामध्ये भरून त्याची बाजारात विक्री करणाऱ्या रेशन धान्य दुकान मालकासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई परिमंडळ 3 पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जितेश आरवेली यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. या प्रकरणी पथकाने 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. अश्विन उर्फ बंटी कृष्णराव बोलधन, किरण भास्कर धकाते, मनोज घनश्यामपुरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनचे जुन्या बंगडगंज परिसरात रेशन धान्याचे दुकान आहे. तो रेशनचे धान्य पोत्यात भरतो, या धान्याची कळमण्यातील दुकानातून विक्री करतो. याबाबत पोलिसांना खात्रीलायक सूत्रानुसार माहिती मिळाली. दरम्यान पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने प्रमुख जितेश आरवेली, उपनिरीक्षक पंकज गुप्ता, शिपाई विनोद गवई, आशिष अंबादे, राजेश बेंडेकर व सूरज मडावी यांनी जुना बगडगंजमध्ये सापळा रचून छापा टाकला. यावेळी रेशन धान्य पोत्यात भरताना पोलिसांनी रंगेहात तिघांना अटक केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून 5 लाखांच्या धान्याचा साठा जप्त केलाय.